व नागपूरमधील गरोबा मैदान येथे 2 जलकुंभ, आयुष्यमान आरोग्य मंदिर तसेच ई लायब्ररीचे भूमिपूजन माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आदर्शनगर येथील मालकी हक्काचे वाटप नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. मोमीनपुरा उद्यानाच्या नूतनीकरणाचा शुभारंभही मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गडकरी म्हणाले, आपल्या भागात 2 जलकुंभ होणार आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गोरगरीब जनतेला 24 तास पाणी मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. आज नागपूरमध्ये 70% जनतेला 24 तास पिण्याचे पाणी मिळत आहे. अशी योजना राबविणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. 1 लाख वस्तीच्या मागे 1 भाजी बाजार, पार्किंगची उत्तम व्यवस्था, मटन मार्केट आणि फूड मॉल असायला हवे. पारडी येथे फूड मॉल होणार आहे. त्याचे भूमिपूजन लवकरच होईल. 150 कोटींचा हा प्रकल्प असेल. रस्त्यावरील दुकानदारांना त्या ठिकाणी जागा दिली जाणार आहे. पावसाळ्यात नाल्यातील पाणी वस्त्यामध्ये शिरायला नको यासाठी नाल्यावर दगडी भिंती उभारण्याची गरज आहे. नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले. नागपुरामध्ये विविध कार्यक्रमाचं आज भूमिपूजन करण्यात केंद्रीय मंत्री साहेबांच्या माध्यमातून अधिकांश भागामध्ये नागपूर सुधार पन्नाच्या वतीने आतापर्यंत जे जे विकास कामं केले त्यामध्ये विशेष करून 100 कोटी रुपयाचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन व इंटरनॅशनल लेवलची ई लायब्ररीची आज विधिवत रूपाने त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं आहे. आणि एक आनंदाची बाब आहे का, पूर्व नागपूर हा विकासाच्या माध्यमातून बदलत आहे. पूर्व नागपूर हा पुराना कसा होता आणि आज कसा होता याची तुलना आता लोक करू लागले आहे. आणि पूर्व नागपूरला जितकं जास्तीत जास्त राहत देता येईल त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, नागपूर सुधार पन्नास असेल, यांच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं काम सगळ्याच आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी केलं आहे. मी माजी नगरसेवक मनोज चपले, प्रभाग 22. पट्टे वाटपचा जो विषय होता दादा, गेल्या 49 वर्षापासून हा जो विषय आहे हा विषय एक चिरगळल्यासारखा विषय झाला होता. अनेक लोकांना काही नेत्यांनी या विषयावर म्हणजे एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे मोठे मोठे नेते ते मिनिस्टर होते, सर्व पदावर होते आणि प्रत्येक वर्षी जेव्हा निवडणूक आली तेव्हा आम्ही पट्टे वाटप करू असा त्यांचा नेहमीचा तो विषय राहायचा. आणि हे सांगितलं जात होतं की हे जे आदर्शनगर हे जे कब्रस्तान आहे हे कब्रस्तान म्हणजे एक दादा मियाँ बाबू मियाँ म्हणून जो मॉमेडियन होता त्यांनी ही जागा त्याची आहे, त्याच्या मालकीची असं दाखवलं जात होतं. आणि तो लोकांना सांगायचा की ही जागा माझी आहे आणि मी लीजवर तुम्हा लोकांना दिली, अशा प्रकारच्या लोकांनी या वस्तीमध्ये बसवलं होतं. पण माननीय आमचे नेते कृष्णाभाऊ यांनी एक वेगळं ध्यास घेऊन आणि कृष्णाभाऊंनी एक जीवट पनभिडून ही जागा NIT मालकीची आहे हे NIT लक्षात आणून दिलं. आणि गेल्या 49 वर्षाचा जो विषय होता, 49 वर्षापासून जी दिशाभूल करण्यात येत होती ती दिशाभूल थांबून आज ते पट्टेवाटपचा कार्यक्रम इथे जवळजवळ आज आपण 120 लोकांची आता रजिस्ट्री झालेली आहे. आणि 30 रजिस्टर प्रोसेस आहे. टोटल 330 लोकांना इथे रजिस्ट्री देण्याचं काम कृष्णाभाऊ आणि आमचे नेते गडकरी साहेब यांच्या माध्यमातून इथे झालं आहे.